Hello friends, welcome to my civil engineering MCQ channel. In this video we will discuss about most important multiple choice question and with detailed explanation in estimating and costing engineering. This video helpful for PWD, WRD, RRB, JE, Latur, BDMNC, MIDC exam, ZP exam, and it is also helpful for various competitive exams. So let's start. Question number first. सार्वजनिक इमारतीमध्ये जीना इमारतीच्या डॅश जवळ असावा. हा क्वेश्चन तुम्हाला लातूर एम एन सी 2016 विचारलेला आहे. याचं करेक्ट आन्सर आहे बी मध्या. द आन्सर टू द फर्स्ट क्वेश्चन इज बी. इन पब्लिक बिल्डिंग द स्टेअरकेस शुड बी प्लेस्ड ॲट अ सेंटर ऑफ बिल्डिंग. क्वेश्चन नंबर टू. सिमेंटच्या एका पोत्यामध्ये डॅश घनमीटर सिमेंट असते. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 0.0347. द आन्सर टू द सेकंड क्वेश्चन ऑफ ए. वॉल्यूम ऑफ सिमेंट इन अ बॅग 0.0347 मीटर क्यूब. क्वेश्चन नंबर तीन. बांधकाम मजुरासाठी असलेला इमारत व इतर बांधकाम कामगार 1996 अधिनियम रोजगार व सेवा शर्ती नियमन हा कायदा महाराष्ट्र शासनाने केव्हापासून लागू केला. हा पण क्वेश्चन तुम्हाला लातूर या मेन्सिन 2016 विचारलेला आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी 2007. थर्ड क्वेश्चन टू द आन्सर इज डी. बिल्डिंग ऑदर कन्स्ट्रक्शन वर्कर ॲक्ट BOCW Act 1996 फॉर कन्स्ट्रक्शन वर्कर. इट इज ॲन ॲक्ट टू रेग्युलेट द एम्प्लॉयमेंट अँड कंडिशन ऑफ सर्व्हिस ऑफ बिल्डिंग ऑदर कन्स्ट्रक्शन वर्कर टू प्रोव्हाइड फॉर देअर सेफ्टी हेल्थ वेलफेअर मेजर्स फॉर ऑदर मॅटर कन्सर्न्ड देअर विथ इन्सिडेन्शियल देअर टू. इट इज अप्लाइड फ्रॉम 2007. क्वेश्चन नंबर फोर. वीट बांधकामात मॉर्टरचे प्रमाण डॅश घेतात. करेक्ट आन्सर आहे बी 1:4. फोर्थ क्वेश्चन आन्सर इज बी. फॉर ब्रिक वर्क मॉर्टर्स रेशो 1:4, 1:2 सिमेंट अँड 4:2 सँड. क्वेश्चन नंबर फिफ्थ. साधारण किती उंचीचे बांधकाम एका दिवसामध्ये रचावे. हा पण प्रश्न तुम्हाला लातूर एम एन सी 2016 विचारलेला आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 3 फूट. 3 फूट उंचीचे बांधकाम एका दिवसामध्ये रचावे. फिफ्थ क्वेश्चन आन्सर इज ए. हाईट ऑफ ब्रिक मॅसनरी शुड बी लेस दॅन 1 मीटर बट इन फीट इज इक्वल टू 3 फीट. क्वेश्चन नंबर सिक्स. खोदकाम मोजण्याचे एकक कोणते. हा पण क्वेश्चन तुम्हाला लातूर एम एन सी 2016 विचारलेला आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी घनमीटर. द आन्सर टू द सिक्स क्वेश्चन इज सी. मोड ऑफ मेजरमेंट द फर्स्ट 1 मीटर क्यूब एस्कॅवेशन PCC, UCR, CR, RCC, ब्रिकवर्क वुडवर्क अँड डोअर फ्रेम. सेकंड 1 मीटर स्क्वेअर पार्टिशन वॉल APC फ्लोरिंग डॅडो पुअर पॅनल ग्राउंडिंग हाफ ब्रिक वॉल फ्रॉम वर्क AC स्ट्रीट GIS स्किटिंग कॉर्बेल C रनिंग मीटर कॉर्नेस रेलिंग वाईन फेन्सिंग वॉटर पाईपलाईन अँड द कोपिंग. सो करेक्ट आन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 7. जेव्हा वाढीव काम मूळ कामाला जोडण्याची आवश्यकता निर्माण होते तेव्हा डॅश अंदाजपत्रक तयार करतात. हा क्वेश्चन तुम्हाला BDMNC 2016 विचारलेला आहे. याचं करेक्ट आन्सर आहे बी पुरवणी. द आन्सर टू दिस क्वेश्चन 7th इज बी. व्हेन एक्स्ट्रा वर्क हॅज टू जॉईन टू मेन इस्टिमेट इट इज कॉल्ड सप्लिमेंटरी इस्टिमेट. क्वेश्चन नंबर 8. गोशवारा पत्रकामुळे अब्स्ट्रॅक्ट शीट डॅश मिळते. हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला BDMNC 2016 विचारलेला आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे कामाची किंमत. 8th क्वेश्चन आन्सर इज ए. अब्स्ट्रॅक्ट शीट गिव्ज व्हॅल्यू ऑफ इस्टिमेट ऑर वर्क. क्वेश्चन नंबर 9. बांधकामातील प्रत्येक कामाचा प्रति एकक दर ठरवण्याच्या पद्धतीला डॅश म्हणतात. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी दरपत्रकारण. द आन्सर टू द 9th क्वेश्चन इज बी. इन कन्स्ट्रक्शन रेट फ्रॅक्शन ऑफ पर आयटम इज कॉल्ड रेट अनालिसिस. फर्स्ट 1 बजेट इट इज अन इस्टिमेट ऑफ रिव्हेन्यू एक्सपेन्सीस ओव्हर द स्पेसिफाईड फ्युचर पिरियड ऑफ टाईम इट इज युजली कंपाइल्ड. सेकंड 1 बी डिटेल्ड इस्टिमेट इट इज अन द कॉस्ट ऑफ ऑल ॲक्टिव्हिटीज मटेरियल्स दॅट वुड बी यूज्ड इन फिनिशिंग द प्रोजेक्ट. क्वेश्चन नंबर 10. प्रत्येक आयटमने दर डॅशमध्ये दिलेले असतात. BDMNC 2016 विचारलेलं आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी DSR. DSR मध्ये
पूर्ण हे आयटमचे दर दिलेले असतात. 10th क्वेश्चन आन्सर इज सी. DSR, डिस्ट्रिक्ट शेड्यूल्ड रेट्स. इट इज द लिस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट सेटिंग आउट ऑफ द स्टाफ लेबर प्लांट हायर रेट्स एसेट्रा दॅट अ कॉन्ट्रॅक्टर विल यूज फॉर प्राइजिंग कॉस्ट रिकम्बेसेबल वर्क. क्वेश्चन नंबर 11. डॅश प्रकारच्या कंत्राटामध्ये कंत्राटदाराला बांधकामाच्या प्रत्येक बाबीचा प्रति एक एक कर द्यावा लागतो, तर याचं करेक्ट आन्सर आहे बी, टक्केवारी दर कंत्राट परसेंटेज रेट कॉन्ट्रॅक्ट. द आन्सर टू दिस 11th क्वेश्चन इज बी. द फर्स्ट वन लमसम कॉन्ट्रॅक्ट. लमसम कॉन्ट्रॅक्ट इट मीन्स प्रोक्युरिंग कन्स्ट्रक्शन स्टील द मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट. द सेकंड वन इट इज कोटेड इन अ सिंगल प्राइज ऑफ होल प्रोजेक्ट इज ऑल्सो कॉल्ड लमसम कॉन्ट्रॅक्ट. आयटम रेट कॉन्ट्रॅक्ट. टेंडर्स आर सप्लाइड विथ डिटेल्ड बिल ऑफ क्वांटिटी शोईंग वेरियस आयटम्स ऑफ वर्क टू बी एक्झिक्युटेड क्वांटिटी अंडर ईच आयटम अंटील द मेजरमेंट. टेंडर्स आर इन्व्हायटेड टू कोट रेट अगेन्स्ट ईच आयटम बोथ इन वर्ड्स अँड फिगर्स. पेमेंट फॉर वर्क डन इज मेड ऑन द बेसिस ऑफ क्वांटिटीज ऑफ वर्क ॲक्च्युली एक्झिक्युटेड मेजर्ड मटेरियल सप्लाइड. परसेंटेज रेट कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्टर्स टू सबमिट द परसेंटेज अबो ऑर बिलो द करंट शेड्यूल ऑफ रेट्स सिंपल टू कॉम्प्रिहेंट फॉर द कॉन्ट्रॅक्टर डिसिजन ऑन टेंडर इमिजिएट. इरिटेशनल टेंडर सम परसेंटेज अबो ऑर बिलो डिफरंट कॅटेगरी ऑफ आयटम्स अप्रोप्रिएट फॉर स्मॉल व्हॅल्यू कॉन्ट्रॅक्ट्स. टार्गेट कॉन्ट्रॅक्ट. इट इज अ पर्टिक्युलर टाईप ऑफ कॉस्ट रिइम्बर्सेबल कॉन्ट्रॅक्ट वेअर अ कॉन्ट्रॅक्टर इज पेड हिज ॲक्च्युअल कॉस्ट बट ॲट द टाईम ऑफ प्रोजेक्ट अ फॉर्म्युला इज अप्लाइड विच मे लीड टू पेन ऑर ग्रेन शेअर फॉर द कॉन्ट्रॅक्टर. क्वेश्चन नंबर 12. वस्तुरेषा व मोजमाप रेषा एकमेकीस डॅश असतात, तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, समांतर असतात. 12th आन्सर इज ए. ऑब्जेक्ट लाईन अँड मेजरमेंट लाईन आर पॅरलल टू इच अदर. क्वेश्चन नंबर 13. जेव्हा आरेखन हे वस्तू आहे त्याच प्रमाणात वास्तविक आकारात तयार केले जाते तेव्हा यास डॅश म्हणतात, तर याचं करेक्ट आन्सर आहे फुल स्केल. हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला BDMNC 2016 विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 14. इमारती संदर्भातील नियम बाय लॉ गावठाण व बिगर गावठाण शस्त्रासाठी वेगळे असून ते प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित असतात, तर याचं करेक्ट आन्सर आहे डी, यापैकी सर्व, म्हणजेच बांधकाम क्षेत्रफळ, मजल्याची संख्या आणि बाजूने सोडवायचे अंतर या सर्व बाबीशी संबंधित असतात. हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला BDMNC 2016 विचारलेला आहे. करेक्ट आन्सर इज डी. बिल्डिंग बायलॉज रिलेटेड टू साईट डिझाईन, सर्व्हिस डिझाईन, सिवरेज, इलेक्ट्रिकल डिझाईन, वॉटर एसेट्रा, कन्स्ट्रक्शन एरिया, नो फ्लोअर्स, साईट मार्जिन. क्वेश्चन नंबर 15. इमारतीच्या वापरायोग्य आच्छादित क्षेत्रफळास डॅश म्हणतात, तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, कार्पेट एरिया. हा पण क्वेश्चन तुम्हाला BDMNC 2016 विचारलेला आहे. द आन्सर 15th क्वेश्चन इज सी. प्लिंट एरिया. इट इज कवर्ड बिल्टअप एरिया मेजर्ड ॲट द फ्लोअर लेवल ऑर एनी स्टोर ऑर फ्लोअर लेवल ऑफ द बेसमेंट. बी, फ्लोअर एरिया. इट इज द सम ऑफ ग्रॉस हॉरिझॉन्टल एरियाज ऑफ द सर्व्ड फ्लोअर ऑफ ऑल बिल्डिंग्स ऑन द प्लॉट मेजर्ड फ्रॉम एक्सटेरियर फेसेस ऑफ एक्सटेरियर वॉल ऑर फ्रॉम ऑफ सेंटर लाईन ऑफ वॉल्स सेपरेटिंग टू बिल्डिंग्स. सी, कार्पेट एरिया. इट इज अ नेट युजेबल एरिया ऑफ अपार्टमेंट. इट इन्क्लूड्स द थिकनेस ऑफ इंटरनल वॉल बट एक्सक्लूड्स बाल्कनी ऑर टेरेस. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 16. डॅश ही व्यक्ती स्टॉक रजिस्टर हाताळते, तर करेक्ट आन्सर ऑप्शन डी, स्टोर कीपर. हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला BDMNC 2016 विचारला आहे. 16 आन्सर इज डी. स्टॉक कीपर्स अ पर्सन हू इज इन चार्ज ऑफ द गुड्स ऑर मर्चंडाईज इन अ वेअर हाऊस ऑर फॉर अ कंपनी. इट इज अ पर्सन हू लुक्स ऑफ द लाईव्ह स्टॉक. द करेक्ट आन्सर डी. क्वेश्चन नंबर 17. सामान्यतः पॅरापेट वॉलची उंची किती ठेवतात. हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला BDMNC 2016 विचारलेला आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे सी, 75 सेंटीमीटर. 17th आन्सर इज सी. द हाईट ऑफ पॅरापिट वॉल 30 inches and 75 centimeters. क्वेश्चन नंबर 18. स्टील मोजण्याचे एकक युनिट कोणते, तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, किलोग्राम. तुम्हाला हा क्वेश्चन MIDC 2013 विचारलेला आहे.
The answer to the 18th question is C. Steel measured in kg or tons. क्वेश्चन नंबर 19. फरशी बसवण्याचा मजूर दर एकक और युनिट. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी चौरस मीटर. हा सुद्धा तुम्हाला क्वेश्चन MIDC 2013 विचारलेला आहे. 19th आन्सर इज बी मोड ऑफ मेजरमेंट द फर्स्ट वन मीटर क्यूब एस्कॅवेशन PCC UCR CR RCC ब्रिक वर्क अँड वुड वर्क डोअर फ्रेम्स दीज आर इट्स ऑल मीटर क्यूब अँड द सेकंड वन मीटर स्क्वेअर पार्टिशन वॉल APC फ्लोरिंग डॅडो पुअर पॅनल ग्राउंडिंग हाफ ब्रिक वॉल फ्रॉम वर्क AC शीट GIS ग्रीटिंग कॉर्बेल दीज ऑल मीटर स्क्वेअर रनिंग मीटर कॉर्नेस रेलिंग वाईन फेन्सिंग वॉटर पाईपलाईन कोपिंग इट्स ऑल रनिंग मीटर. क्वेश्चन नंबर 20. कॉन्क्रीट मिक्स मिश्रण सुटे होणे. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी सेग्रिगेशन. क्वेश्चन नंबर 20. आन्सर इज बी शुड बी फ्री फ्रॉम फॉर सेग्रिगेशन. इट इज डिफाइंड ॲज द ब्रेकिंग अप ऑफ कोहिजन मीन्स सेपरेशन ऑफ कॉन्क्रीट ॲग्रिगेट इन अ मास ऑफ कॉन्क्रीट. थर्ड वन इट रिझल्ट्स इन हॉनीकॉम्बिंग डिक्रीज इन डेन्सिटी अँड अल्टिमेटली लॉस ऑफ स्ट्रेंथ ऑफ हार्डेंड कॉन्क्रीट. या व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा क्वेश्चन आहे 21. कॉन्क्रीट मिक्समध्ये लागणारे पार्ट मोजणारी प्रक्रिया. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी बीचिंग. नंबर 21. द आन्सर इज सी बॅचिंग इज द प्रोसेस इन विच द क्वांटिटी ऑर प्रोपोर्शन ऑफ मटेरियल लाईक अ सिमेंट ॲग्रिगेट्स अँड वॉटर एसेट्रा आर मेजर्ड ऑन द बेसिस ऑफ आयदर वेट ऑर व्हॉल्यूम टू प्रिपेअर द कॉन्क्रीट मिक्स. सेकंड वन प्रॉपर बॅचिंग इम्प्रूव्ज द वर्कॅबिलिटी ऑफ कॉन्क्रीट बाय रिड्युसिंग द सेग्रिगेशन ऑर ब्लेडिंग इन कॉन्क्रीट. हिअर दिस व्हिडिओ इज फिनिश्ड. आय होप दिस व्हिडिओ विल बी हेल्पफुल फॉर युअर एक्झाम. फॉर मोर अपडेट्स सबस्क्राईब टू माय चॅनल अँड डोंट फॉरगेट टू शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स. थँक्यू सो मच.